बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। दाभाडी गावाचे भूमिपुत्र माननीय श्री अमोल दादा निकम यांचा वाढदिवस दाभाडी येथील श्री लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या मित्र मंडळींकडून छोट्या काने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। थेट जाऊया कार्यक्रमात। जो सर्वांचा वाढदिवस करतो त्यांचा वाढदिवस न करणं म्हणजे काही योग्य नाही। त्याच्यासाठी सरांनी आग्रहाने सांगितलं की आपण खरं तर आज हा वाढदिवस आम्हाला खूप मोठा करायचा होता। काही कार्यक्रमात आम्ही नियोजन केलं होतं पण आपल्याकडे कुठं घटना गेली त्याच्यासाठी आम्ही बाकीच्या काही गोष्टी ज्या आम्ही टाळल्या आणि संध्याकाळी एकत्रित्या सर्वजण येऊन आपण छोटे खाली कळायला पण आम्हाला आमचा वाढदिवस आपण साजरा करायचा त्या अनुषंगाने आम्ही आता एकत्र छोटे खाली कार्यक्रम आयोजन करतो। अमोलांचं अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये आपण दादा आले आणि त्यांनी त्यांची चूक दाखवली सुंदरसं त्यांनी सगळ्या गोष्टीचं नियोजन ते सामाजिक काम असो काही असो एकदम चांगल्यापैकी आमोल दादा नियोजन करतात हे सर्वांना ज्ञात आहे। असेच एक उपाय राहिला तर आपण गावाच्या इतिहासात नक्कीच पुढं याची भर पडत त्या वाढदिवसाला आला त्याबद्दल मी दाभाडी शाखेच्या वतीने गडकिल्ले संरक्षण समितीच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो। व्यासपीठ सगळ्यांचे नाव घेणं मला वेळ कमी दिला आहे आयोजकांनी सगळ्यांचे नाव घेत नाही आणि प्रत्येक बॉय माझे परम मित्र गेल्या आठवत नाही तशी माहिती आहे। म्हणजे मी जसा दाभाडी गावात माझा प्रवेश झाला आणि आठवी नववी दहावीच्या कार्यक्रमात अमोल दादाची आणि माझी भेट झाली क्रिकेटच्या गावात जाऊन अमोल दादा सौंदर्य फिजिकल फिटनेस त्या एका असाच होता आणि त्याच्याकडे अट्रॅक्ट करून गेल्याची एक पावर आहे त्याच्यात तर मी अट्रॅक्ट झालो। कॉलेजच्या जीवनात एकत्र आलो मी मागे होतो 2 वर्ष मग त्याच्या सानिध्यात मी असेल मकेश असेल एक टीम तयार झाली आणि ते सर्व इथे सांगण्याचं कारण आहे की एक तरुण पिढी पण इथे बसलेली आहे जी आमच्यापेक्षा 10 वर्षांनी मागे आहे। सज्जन माणसाचे काही नमुने असतात त्याच्यात अमोल दादा अतिशय सज्जन म्हणून माझ्या जीवनातला एक नमुना आहे। त्याचं कारण असं आहे की आमची एक जी टीम तयार झाली होती ते टीममध्ये 2 लोक नेतृत्व करत होते एक नेतृत्व होतं खरं नेतृत्व आणि एक नेतृत्व होतं पाठीवरनं हात फिरवून पोटात घुसून त्याचा स्वार्थ करणार नेतृत्व। अमोल निकम हे असं नेतृत्व होतं की जिथे जिथे आम्ही चुकत असू तिथे तिथे आम्हाला चांगले सल्ले देणं पण त्या काळात आमचं वय कमी आम्हाला वाटायचं की काय हा सल्ला आहे शांतता ठेवा थोडं थांबून द्या थोडं बघून विचार करू आणि एक नेतृत्व असं होतं की ते भडकवायचं आणि त्याचा स्वार्थ साधून घ्यायचं मग ते भांडणे असतील ते वय असते आम्हाला वेगळे असं भेटले हे सगळं कामकाज चालू असताना मी ठरवलं की मला दाभाडी ग्रामपंचायतचं इलेक्शन करायचं आणि माझ्या सुमित पत्नीला दाभाडी ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी दिली। मी सगळ्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत होतो अमोल दादाला भेटायला गेलो अमोल दादाने मला स्पष्ट सांगितलं की मी तुझ्या विरोधात काम करणार आहे तुझा अनुभव शोधून 20 वर्षाच्या मैत्रीमध्ये असं उत्तर स्पष्टपणे देणार याला स्पष्ट वक्ता नव्हतं मला राग नाही आला कारण त्याची शिकवण होती की ज्याचे त्याचे अधिकार ज्याला त्याला असतात कोणी कोणाला केवळ मदत करायची मी अधिकार देते त्यांच्या ज्याला त्याला असतात त्याची शिकवण होती। मी समजून घेतलं की अमोल निकम मला आज घडीला मदत करणार नाही हे 100% आणि त्याने जेव्हा मला सांगितलं की दुसरा माणूस तो अमोल निकम शोधून घे मी त्याला एकाच वाक्यात सांगितलं दुसरा अमोल निकम या जगाच्या अशक्य आहे पण मी प्रयत्न करेन की तुझी ताकद किंवा तुझे ज्या गोष्टी माझ्या विरोधात करणार आहे ते कशा कशा थांबवायच्या ते गोष्टी मलाच वापरावी लागेल दुसरा अमोल निकम बनू शकत नाही। कर्मधर्म संयोगाने माझी पत्नी विजयी झाली ज्या दिवशी विजयी झाली त्या दिवशी पण पहिले मी त्याचेच पाय पडायला लागलो त्याचं कारण आहे की तो माझा अतिशय जवळचा आणि हृदयातला मित्र आहे। जर एखादा चुकीचा मित्र राहिला असता तर त्याने मला सांगितलं असतं की मिळू मी तुझ्या सोबत आहे आणि माझा घात झाला त्याने मला स्पष्ट सांगितलं की मी तुझ्या विरोधात आहे आणि मी काय काय करणार हे तुला सगळं माहित आहे मी तुला का सांगतोय मी तुझ्या विरोधात आहे कारण मी समोरच्याला शब्द देऊन चुकलो आहे तू अचानक तयारी केली माझ्याकडनं समोरच्याला शब्द दिला गेला तो शब्द मला फिरवता येणार नाही आणि तो शब्द त्याने फिरवला सुद्धा नाही म्हणजे शब्दाची जाण म्हणजे याचे किती उदाहरणं द्यायचे ही फार
वेगळीच गोष्ट आहे. मी आज स्टेटस स्टेटस शक्यतो मी ठेवत नाही आणि आज ठेवलं होतं, तर चुकलं असेल तर माफ करा. क्षमा हा आपला एक शाश्वत गुण आहे, त्या गुणाबरोबर पुढे चालत राहतो. आई तुळजाभवानी आपल्याला उन्नत आयुष्य देऊन, निरोगी आयुष्य देऊन, प्रभू रामचंद्रांचं राज्य मिळून, रायगडाची उंची मिळून, आणि सगळ्यात मोठी जी आपली सहनशक्ती आहे ती सहनशक्ती अशीच वाढत जावं की प्रभू रामचंद्राचं मी प्रार्थना करतो, थांबतो. कार्यक्रमात अमोल दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि हरिदादा घनश्याम भाऊ यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. वास्तविक पाहता दरवेळेप्रमाणे मला असं वाटतं की दादा आता निळू दादांनी बोलले की छोटे काही कार्यक्रम आहे, हरिदादांनी म्हणतात छोटे काही कार्यक्रम आहे, परंतु प्रचंड एवढी गर्दी आणि एवढे प्रेम करणारे अमोल दादा लोक पाहिल्यानंतर हा कार्यक्रम छोटा नाही, हा फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतोय. दरवेळेस आपण साधारण आपल्या दुकानासमोर तिथं करतो 5-15 जण जमतो, त्या कार्यक्रमाला छोटेखानी म्हणता, इतके लोक जमल्यावर हा कार्यक्रम छोटेखानी नाही. आज अमोल दादावर प्रेम करणारी सर्व मंडळी येथे जमलेली आहे. आज विशेष करून अमोल दादाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मालेगाव महापालिकेमध्ये मी नगरसेवक होण्याच्या अगोदर अमोल दादा मलाही काही कार्यक्रम मालेगाव शहरामध्ये घडवायचे असेल, सिग्नल यंत्रणा असो, सीसीटीव्ही असो, तर आम्ही अमोल दादाचंही त्या सर्व याच्यामध्ये मार्गदर्शन घेतो आणि काही राहिलं तर अमोल दादा मी संकोचपणे हा वेळ काढून आम्हाला तिथं मालेगाव शहरामध्ये मार्गदर्शनासाठी येत असतो आणि याबद्दल मी खरोखर अमोल दादाचे जेवढेही आभार मानाव तेवढे कमीच आहे. मला विशेष करून एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटली की जेव्हा महापालिकेची आमची निवडणूक लागली होती आणि मी नगरसेवक पदासाठी महागठबंधन आघाडीकडनं म्हणजे त्यावेळा मालेगाव मध्येचे आमदार मौलाना मुफ्ती साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तिथे कार्यरत होते आणि त्यांच्या पक्षाकडनं त्यांच्यातर्फे मला मालेगाव महापालिकेचं तिकीट पाहिजे होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं. तर त्या टायमाला मी सर्व मित्र परिवार यांना सर्वांना शिष्टमंडळ घेऊन, त्यात अमोल दादा पण होते, हरिदादाही होते, सर्वच मंडळी होते, या सर्वांना घेऊन तिथं आम्ही गेलेलो होतो. त्या टायमाला सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि गिरीश बोरसेंनाच का उमेदवारी द्यायची याबद्दल प्रत्येकाने मौलाना मुफ्ती साहेबांना पटवून सांगितलं. त्या टायमाला अमोल दादा यांनी जे त्यांचं मनोगत तिथं व्यक्त केलं ते तुम्हाला दोन शब्दात मी इथं सांगतो. त्यावेळेस अमोल दादा यांनी सांगितलं की मुफ्ती साहेब बोले बोरसे साहब को आप तिकीट देंगे तो भी हम आपके साथ है, अगर आप टिकट नहीं भी देंगे तो भी हम आपके साथ है और आगे आने वाले असेंबली में भी आपको जिताने के वास्ते हम सब ग्रुप आपके साथ रहेंगे. हे वाक्य अमोल दादा ऐकून खरोखर तेव्हा मौलाना मुफ्ती एवढे इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला भविष्यामध्ये मालेगाव महापालिकेमध्ये नगरसेवक पदाची संधी ही त्यावेळेस दिली. का की त्यावेळेस अमोल दादांनी जे वक्तव्य केलं होतं त्या खरोखर त्या गोष्टीचं फार मोठ्या प्रमाणात मुफ्ती साहेब आकर्षित झाले आणि मला असं वाटतं की मला जी नगरसेवक पदाची संधी मिळाली त्यामध्ये फार मोठ्या योगदान अमोल दादाचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, अमोल दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आई तुझा भाऊनी त्यांना उदंड आयुष्य दो आणि त्यांच्या हातून या दाभाडीची नव्हे तर पूर्ण मालेगाव तालुक्यातील चांगले कार्य त्यांच्या हातून घडो एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो. कुणाला ना घाबरणार न डरणार असं व्यक्तिमत्व अमोल दादा आणि आम्ही म्हणजे मी त्याच्यापेक्षा थोडं मोठा होतो पण तरी पण आम्ही म्हणजे मित्रासारखं अमोल दादांनी माझ्यासाठी म्हणजे सांगायची गोष्ट आहे करत ती एक नोकरीसाठी जायचं आहे बा नाना तुला नोकरी पाहिजे ना आपण सगळे जाऊ. अमोल दादांनी आपले कैलास मानकर म्हणून त्यांची जीप होती ती जीप बोलून घेतली. अमोल दादा स्वतः बसले त्या जीपमध्ये मला पण बसवलं आणि मांडे प्रशांत दादा हिरे यांच्या बंगल्यावर ते घेऊन गेले आणि तिथं स्वतः पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की बा दादासाहेब एक गरीब वर्ग आहे म्हणजे गरीब आपला मित्र आहे तर तुम्ही कृपा करून त्यांच्याकडे लक्ष द्यावा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं त्यांच्या मनात म्हणजे कोणाबद्दल ती द्वेष वगैरे हा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट का कोपऱ्या जो कोपऱ्यामध्ये बसलेला माणूस असतो ना तो माणूस अमोल दादा पटकन ओढून घेतो पुढे. संपूर्ण गावाला आहे, गावालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला आहे. आता माझ्या अगोदर
असं सांगितलं की अमोलदादाचं फार बारीक लक्ष असतं. मी त्या मुद्दामून मागे कोपऱ्याला बसलो होतो पण अमोलदादाचं बारीक लक्ष यावरून जाणवतं. अतिशय आता बऱ्याच मंत्र्यांनी सांगितलं की अमोलदादा बोलायला खूप धाडसी आहेत. धाडसी जरी आहेत तर ते मनाने अत्यंत शांत सैन्य आहेत, कारण मी त्यांच्याजवळ त्यांचा अनुभव घेतला आहे. खूप विचारवंत म्हणजे खऱ्या या आजच्या पिढीला आजच्या या जगात वावरताना ज्या कोणत्या गोष्टी पाहिजे या संपूर्ण गोष्टींची जाण असणारे अमोलदादा. आम्ही बऱ्याच दिवसापासून सोबत काम करत आहोत, सामाजिक कामात बरोबर असतो. अमोलदादाने मला सांगायचं आहे, आज गावात दुर्घटना घडत असताना एखादी घटना घडलेली आहे आणि सर्व मित्रमंडळी तुमचा एक छोटे काही कार्यक्रम साजरा करतात आणि या कार्यक्रमाला एवढी मंडळी उपस्थित असणं म्हणजे हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, तुम्ही केलेल्या कार्याचं प्रतीक आहे. तुमचं या सगळ्या बांधवांचं तुमच्यावर आम्हाला प्रेम आहे. तुमच्या या भविष्य आयुष्याला आज वाढदिवसानंतर मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमचं पुढील आयुष्य सुख समाधान आणि प्रभावी जावं, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही प्रभू ईश्वरांनी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी दर्शक आणि विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी, मला नक्कीच या ठिकाणी अभिमान आहे की आज जो माझा वाढदिवसाचा छोटे काही कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवला. सर्वप्रथम तर आपल्या गावात एक दुःखद घटना घडल्यामुळे मी नाही सांगितलं होतं, पण अजय आणि घनश्याम यांनी खूप आग्रह करून हा मला न सांगितला 5 वाजेचा कार्यक्रम हा अचानक त्यांनी इथे ठेवला. मला वाटतं रिक्षा यांचा कार्यक्रम त्यांच्या चौकात होता, जगदंब ग्रुपचा चौकात होता आणि मी त्या ठिकाणी छोटे काही मराठा महासंघटनेचा ऑफिसर होता आणि त्या ठिकाणी छोटे काही सत्कार कार्यक्रम ठेवणार होतो. दीपक दादांनी आपल्या संघटनेचा शिवाजी चौकात तो कार्यक्रम ठेवला होता, म्हणजे छोटे काही मित्रमंडळीचा कार्यक्रम छोटे काही करायचा असा उद्देश होता. पण अचानकपणे जो व्यक्ती नेहमी बोलत राहतो तो व्यासपीठावर नवनवा साधला बसून दिला आणि त्यावेळेला मला तुरुंगात होणार. पण एक सांगतो, निळभाऊंनी सांगितलं की शब्दाचा पक्का माणूस. मला वाटतं ज्या वेळेला आम्ही मित्र सगळे एकत्र होतो, आमचं नाव भाई होतं, आम्हाला लोकांचं लग्न पूर्ण काढण्याचं जाऊ दे आमच्या लग्नाचं पडलं होतं. म्हणजे त्यावेळेला खरोखर भाई शब्द घेऊन जगणारा माणूस जयश्रीराम मित्रमंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सगळ्या सामाजिक संघटनांसोबत काम करत असताना निलेश दादाने सांगितलं की या ठिकाणी कानाकोपऱ्यातनं माणसं ओळखणारा. मला वाटतं निलेश दादा आम्ही करोनाचं पहिलं पाऊल ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होतं, विशाल गोसावी, मी आणि निलेश दादा त्या ठिकाणी हनुमान मंदिराच्या ओट्यावर बसलेलो होतो आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेस करणं, जो पहिला पेशंट सापडला त्याच्यापासून कॉन्ट्रॅक्ट ट्रेस कसा करावा आम्हाला माहीत नव्हतं. पण त्यावेळेला ज्या हुशारीने त्रिकुटाने काम केलं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पहिल्या पेशंटचे 22 कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यासाठी या मंडळीची त्या ठिकाणी आम्हाला मदत झाली. नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. नानाभाऊंनी मला सांगितलं की आपण प्रशांत अरांगडे ऑर्डर मागायला गेलो होतो. नक्कीच मला त्यावेळेला आठवतं, मी कॉलेजचा तरुण होतो आणि त्या ठिकाणी मी एक शब्द मांडला होता की ज्या माणसाकडे पाहत मी आजचा मोठा झालेलो आहे. मी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलं आहे की समाजसेवेची परंपरा नानामध्ये मला त्या काळात दिसत होती, त्याच्याकडे पाहून मी समाजसेवेकडे आकर्षित झालो आणि मी आज ही लपवणार नाही. त्याच नानासाठी जेव्हा आम्ही शब्द मांडला की गरीब घरातला माणूस रोजीरोटीला लागेल, तर नक्कीच त्या काळात त्याच्या कामाच्या जीवावर, आमच्या सांगण्याच्या जीवावर नाही, त्या काळात तो समाजसेवेचा चांगला घटक होता. अनेक शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अनेक सामाजिक उपक्रम असतील, त्या कामात नानाभाऊ त्या ठिकाणी मोठा होता. निळूदादाने बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या की मित्रांच्या लग्नामध्ये मी नागिनदास त्या ठिकाणी करायचो विना दारू पिऊन, त्याला माहित आणि मला अक्षरशः खाली चटई चांगली दिली जायची तर नागिनदास करायचो विना व्यसनाचं. म्हणजे मित्रांच्या लग्नाच्या धावपळी असतील, त्यानंतर नोकरीचं उदाहरण दिलं की गावाच्या लोकांसाठी नाही निळूदादा. माझ्या आधी नानासाहेबांकडे आपल्या तालुक्यातले नाही पर जिल्ह्यातले जळगावचे आणि धुळ्याकडचे लोक मीटिंगला होते, वय वर्ष 42, 45, 50 जे माझ्या आधी लागलेले आहेत आणि त्यांचं काम झालेलं नव्हतं. ते असं कुठे मी MA BEd असताना मी अजून नोकरी घेतलेली नाही, पण त्या माणसाने मला एवढ्या जवळून सांभाळ केला एक परिवाराचा सदस्य म्हणून
की निस्वार्थीपणे संघटनेचं काम करत असताना माझ्या अक्कलुसारीने त्या ठिकाणी मला चांगला असा रोजगार मिळतो की जे माझं कुटुंब त्या ठिकाणी चालतं. विषय गिरीशभाऊंनी सांगितला, गिरीशभाऊंनी असं सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही नगरसेवकाचं पद मागायला गेलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शब्द दिला होता की यंदा तर नाही पण पुढच्या वेळी तुमचा विचार करू, आणि त्यांनी त्या शब्दाचा विचार करत स्वीकृत नगरसेवक 5 वर्षासाठी असा नगरसेवक दिला ज्याने अभ्यासू वृत्तीने पहिल्या सेशनमध्ये पूर्ण मारेगावात CCTV कॅमेरे बसवले. निधीमध्ये म्हणजे आतापर्यंतच्या 3-3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, जर पूर्ण नगरपालिकेचं गणित काढलं तर अभ्यासू नगरसेवक म्हणून त्या माणसाचा आज आपल्याला व्यासपीठ लाभलेलं आहे. ज्या माणसाने हिंदू ज्या आपल्या स्मशानभूमी आहे त्याच्यामधील जो अंत्यविधीचा खर्च असतो तो सुद्धा खर्च त्या व्यक्तीने त्या ठिकाणी केलेला आहे. आत्ताची जी तुम्हाला मोसम फुलेचे जी सुविधा दिसते सिग्नलची त्यांच्याच नगर निधीतून आहे. म्हणजे असे हुशार माणसं आपल्याला लाभणं आणि त्या ठिकाणी माझ्यासारख्या वक्त्याने एक शब्द बोलणं ही तुमच्या कर्तबकारीची कमाल आहे, आमची अजिबात कमाल नाही. माझा बालमित्र इथे समाधान काकडे त्याने ज्या वेळेला पहिला शब्द आमच्या ग्रुपवर टाकला, आपण गावात कुठे किती मोठं आहोत हे जेव्हा आपण काम करत असतो ते मोठं नसतं, पण बालमित्रांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये त्या ग्रुपला जेव्हा त्या व्यक्तीने माझ्याबद्दल 4 शब्द टाकले ते 4 शब्द नकळत तोडके मोडके होते. समाजात काही वक्ता नाही पण हाडाचा कार्यकर्ता आहे, समाजातला एकदम चांगला कार्यकर्ता आहे, त्याने त्या ठिकाणी माझ्याबद्दलचं टाकलेलं मनोगत त्या ठिकाणी मला नक्कीच आनंद आहे की मी केलेल्या कामाची ती पावती आहे आणि ती माझ्यामुळे नाही, मी एकट्यामुळे नाही. आता अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आले तर हरिदानांनी मला काही गुण पाहून हेरलं असेल, मी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गेलो. तर आज मला वाटतं की जुने पदाधिकारी आणि नवे पदाधिकारी अशी 100 लोकांची संघटनेची टीम आहे. त्या टीममध्ये दिनेश माले असतील, दीपक दादा असतील, अकू दीपू असतील, घनश्याम असेल, अजय असेल, मंगेश दादा, भवसाग दादा, अनिल दादा आणि त्यांच्यासोबत जुनीची टीम आहे, पंडित दादा देवरे असतील, नामदेव अप्पा असतील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पवार असतील, काबा बापू असतील, अशा सर्व ज्येष्ठ लोकांच्या आडबळावर मला वाटतं आजपर्यंत या संघटनेचं जर आकड पाहिलं तर राजकीय लोकांनी 25 लाखाचं काम केलं नसेल तर एवढं 25 लाखाचं काम येत्या 7 वर्षात आमचा अकाउंट आहे आणि त्या अकाउंटला पारदर्शक काम आम्ही त्या ठिकाणी उभं करू शकतो. हनुमान मंदिराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आणि त्या ठिकाणी सुद्धा एक निधी चांगल्या पद्धतीने आपण बाजूला ठेवला, त्याची FD माजी सरपंच सुभाषरूपजी निकम आणि माझ्या नावाने त्या ठिकाणी आहे आणि तिच्यात वाढ होऊन आज त्या पैशाचं सुद्धा एक चांगलं संकलन रूपांतर त्या ठिकाणी होत आहे. मला वाटतं एका दादा आहे, मी त्यांना लहानपणी लग्नांमध्ये त्या ठिकाणी पाहिलंय, म्हणजे कुठेतरी समाजाचा एक छोटा घटक, म्हणजे तुम्ही परिवारातनं श्रीमंत आहात की गरीब हे कोणी पाहत नाही, पण लोकांच्या सुखदुःखात तुम्ही किती लोकांच्या तोंडावर हसू आणतात, लोकांना किती वाकून त्या ठिकाणी पूर्ण काम करतात हे म्हणजे मी कुठून शिकलो नाही तर ह्याच घटकांकडनं शिकलेलं आहे. मला वाटतं इंदिरानगर प्लॉटमध्ये असताना दादा मी नाव अनिल दादा त्या परिवारात असताना अनिल दादांनी त्या ठिकाणी एक छोट्या कुटुंबातला माणूस पण समाजामध्ये चांगल्या बोलण्याने चांगल्या चालण्याने निर्व्यसनी राहण्याने आपण कशा पद्धतीने काम करतो तर या चांगल्या घडामोडी आपल्या परिवारातनं मला शिकायला मिळालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी गड किल्ले संवर्धन समिती असेल. मला अभिमानाने तुम्हाला एक सांगावीशी गोष्ट वाटते, आत्ताच विशाल दादांनी सांगितलं की मोठ्या पदांवर आहे, पदापेक्षा माणूस नक्कीच मोठा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्या समितीचं दिल्ली समितीचं काम, मग गुजरात असेल, तेलंगणा असेल आणि महाराष्ट्र एक पाईप म्हणून करण्याचं मला त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे, ते सुद्धा मी अक्षरशः निस्वार्थी मनाने करतो आहे. आणि यामध्ये माझ्या लहानपणाचे मित्र असतील, जयश्रीराम मित्र मंडळ असेल, ओगाओगाने काही गोष्टींमध्ये आपण काही सवंगडी दूर जातात. मिळून सांगितले की माझ्या इलेक्शनचा शब्द माझ्या बालपणाचा मित्र एका बाजूला उभा होता,
मी त्याला दिलेला शब्द होता, निवडला म्हटलं तुझ्या बाजूने मी मतदानही करणार नाही, माझ्या जोडीचा योग्यतेचा माणूस तू शोधून ठेव. आम्ही रात्री त्या ठिकाणी इलेक्शनच्या रात्री सायंकाळी 6 वाजेपासून सुरुवात केली तर सकाळी 7 वाजताच बाहेर आलो. निवडून आम्ही समोरासमोर होतो, पण त्या ठिकाणी आमचे बरीच चांगली बिल्डिंग लागली होती, पण निवडून आला राजकारणी हुशार असेल त्या ठिकाणी त्याने चांगला बळाचा शक्तीचा ज्ञानाचा वापर केला असेल आणि तो निवडून आला. त्यावेळी त्याच्यासोबत नव्हतो, पण आता त्याला दिलेला शब्द आहे की तू चांगल्या कामासाठी उभा राहा, मी तुझ्या पाठीशी मित्र म्हणून नक्कीच उभा आहे. व्यासपीठावर आमचे निरंकार दादा आहेत, म्हणजे संघटनेचं ज्या ज्या वेळेला काम आम्ही केलेलं आहे त्या त्या वेळेला एक निस्वार्थी माणूस खिशात जेव्हा हात घालतो तुम्हाला किती मदत पाहिजे आम्ही दरवेळेला तो मागत नाही, त्यामध्ये गप्पर दादा सुद्धा आहे. म्हणजे हरिकांना माहिती आहे की ज्या ज्या वेळेला पैशाची आपण काही कुठे मागणी करतो त्या त्या वेळेला त्या ठिकाणून पैशाचा नकळत ओघ मिळतो आणि 25 लाखाचं काम अखिल भारतीय मराठा महासंघ या ठिकाणी उभं करू शकलं. त्यामध्ये समोर बसलेले भरत दादा ज्यांनी करोना काळात ज्यांच्या घरात आपण दीपक सुखदेव निकम रावसा दादा भरत दादा हरिदादा यांच्या घरांमध्ये आपण 2-3 महिने त्या ठिकाणी काम केलं आणि चांगल्या पद्धतीने याच सिरी लॉन्समध्ये चिंदा येणे ज्या चिंदाचा या ठिकाणी तो ऐकायला नाही बाहेर गेलेला आहे, पण त्या माणसाने 6 महिने आपल्याला विना 1 रुपये न देता या ठिकाणी लॉन्स दिलं, शेतकऱ्यांनी शेतीचा माल दिला, लोकांनी पैसे दिले आणि 3.5 लाखामध्ये 6 लाखाचं 139 खेड्याचे 5,000 पेशंट त्या ठिकाणी आपण चांगले करू शकतो. आणि हे दाभाडीचं नाव दाभाडी पुरतं मर्यादित न राहता, नाशिक जिल्ह्यापुरतं न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लिहिलं गेलं की ऑक्सिजनची व्यवस्था नसताना एकही पेशंट दगावला गेला नाही आणि त्या ठिकाणी दाभाडीने अखिल भारतीय मराठा महासंघाने काम केलं. ते या ठिकाणी आकुदीपो असतील, इलेक्ट्रिकचं काम करत असताना आकुदीपोने निस्वार्थी काम केलं, म्हणजे आमच्या दिनेश महाले असतील, प्रवीण दादा असतील, महेश निकम असेल, म्हणजे अशा लोकांनी या ठिकाणी निस्वार्थीपणे काम केलं. ज्या वेळेला आम्ही सगळे तरुण घाबरत नव्हतो त्यावेळेला सुरेश पवार साहेब म्हणे आम्ही पण जाऊ म्हणे, आम्हाला तुम्ही त्यावर मागे ठेवतात म्हणे. पवार साहेबांनी 15-20 दिवस लागोपाठ त्या ठिकाणी गेलेले होते. कामा बापू आमच्यामध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत होते, म्हणजे अशी टीम मिळणं हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. मी खऱ्या अर्थाने सांगतो की ते माझ्या मनात कधीच कुठे द्वेष इगो हा कधीच नाही, पण मी सरळ स्पष्ट व्यक्त आहे. काही कधी कोणाचं जर मन दुखावलं गेलं असेल तर मी आज जाहीर त्यांची माफी मागतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने अजय आणि घनश्याम यांनी नकळत केलेला गनिमी गावात आणि त्या ठिकाणी बसवलेला नवरदेव या ठिकाणी मला आयता केलेला आहे आणि नकळत त्यांचं प्रेम हे मी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. कारण या ठिकाणी जी मंडळी जमा झालेली आहे, शिवाजी चौकातली आपला श्रीनाथ आणि त्यांचा मित्रमंडळ असेल की त्यांनी आज त्या ठिकाणी बोलवलं होतं, पण आता भर पावसात ते या ठिकाणी आलेले गडकिल्ले संवर्धन टीमची जी फळी या ठिकाणी लागलेली आहे, मग संघटनेचा गणवेश असेल, निधी संकलन असेल, पूर्ण संघटनेचं काम असेल, या ठिकाणी मला माझ्या तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचा मदतीचा ओघ आहे. पुढील काळात समाजाचं हे देणं असंच या पद्धतीने निस्वार्थी देणं लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हक्काने मला दिवसा रात्री केव्हाही बोलवा. दवाखान्याचं काम असेल, प्रशासनाचं काम असेल, संघटना तुमच्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने रिक्षा युनियनचं प्रेम, त्याचबरोबर शिवनेरी मित्रमंडळ, ज्या शिवनेरी मित्रमंडळामध्ये मी गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होतो, जगदंब ग्रुप रावसा दादा यांचा पूर्ण मित्र परिवार, या सगळ्यांचं आणि योगाग्वानं जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा, विशाल दादा, विशाल दादांच्या सोबत अनेक वेळा मी गिसाकाच्या लसीकरणाचा विषय असेल किंवा इतर याच्यात मला त्यांनी मदत केली आहे, प्रवीण दादा आणि जर कोणाचं नाव घेतलं गेलं राहिलं असेल तर सुभाष नेरे दादा, अक्षरशः ज्या व्यक्तीशी माझे दोनदा वादविवाद झाले आणि त्यांनी त्याच मोठ्या धैर्याने, म्हणजे मी छोटा आहे ते मोठे आहे, पण जर तत्वाने वाद होत असतील तर परत एकदा चांगल्या कामासाठी पुढे कुठं तो व्यक्ती येतो. मला एक सांगा, एखादा व्यक्ती त्याच्या वार्डात पुन्हा पुन्हा का निवडून येतो की त्या माणसामध्ये जनतेच्या काम करण्याचं स्किल आहे.
आणि तो व्यक्ती जनतेच्या काम करण्याचं स्किल त्या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे कुठे जर काही अडचण नाही ना, लढवय आहेतच ते. आणि त्या अण्णांनी देखील मला या ठिकाणी आशीर्वाद म्हणून या ठिकाणी आलेत. माझे तुषारदादा जगताप, बच्चव शरद बच्चवदादा आणि मालेगावहून आलेली टीम रिक्षा युनियन, मी सर्वांचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज तुमच्या या सत्काराचा भार मला परत पुन्हा 10 वर्ष 15 वर्ष कामाची प्रेरणा देईल आणि असं बोलून मी सर्वांचा ऋणी राहतो. आभार मानत नाही. धन्यवाद. पारस फॅशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशिया नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट